नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, आज आम्ही आलो फिशिंगला। मी आहे, हर्षल आहे आणि अक्षय आहे आपल्यासोबत। तर आज आम्ही आलो ते म्हणजे नागावच्या जेटीला। बघूया आपल्या तर काय काय चालतं। त्या अक्षयने फिशिंगला सुरुवात केलं आहे, हर्षल इथे बसला आहे आमचा व्हिडिओ करण्यासाठी। बघूया आपल्याला आता काय काय होतं। आला काय, खेच खेच खेच, बसला काय बसला, थांब रॉडला जरा हे कर, रॉडवर जरा ठोका टाक, निघल बघ। तर ड्रॅग थोडा टाईट कर त्याचा। बाहेर काढल त्या समजे यश, थोडासा लूज दे यश, एकदम थोडा लूज दे आणि खेच, उठल बघतो। बसलाय खाली, गेला काय गेला। तर मित्रांनो, यशला एक तामक्यात झालंय। हे बघा, हे मो आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी उतरली होती मस्त। बोला। तर मित्रांनो, हा बघा, ह्या हार्ड लूरला आपल्याला एक गोबरा कॅच झाला आहे, काढलेला आहे मस्त सुखरूप। चलो भाय, नेक्स्ट शिकार के लिए निकलते हैं अभी। चला, अक्षयला पण एक चांगला गोबरा लागला का ताम लागले बघूया। आता बसला ना खाली, चांगली रनिंग मारली मस्त, माझा बसलेला उठलाय ना। बघूया अक्षयचा आता निघतंय काय तो। निघते उठते, मी रॉड इथं ठेवते लावून। निघल तुझा, निघल। हां बघू ना, तर मग उतरते, पण लागलो म्हणून मी उतरले नाही ना। जरासा एक बघ, दाखव कुठं आहे हे कर, थोडासा लूज कर। मग गेला, लाईन तोडले नाही ना, लूर तोडला तर काय, चांगली साईजचा होता, गेला ना, तोडला हो। तर मित्रांनो, कालोख पडला, आम्ही स्पॉट चेंज केला आणि या स्पॉटवर जरा फिडिंग होत होती म्हणून अक्षयने पॉपर घेतला मारायला। आणि ह्या चायनाच्या पॉपरवर बघा, एक चांगल्या साईजची ताम कॅच झाले, एकदम मोठी आहे, जवळजवळ एक 1.5 किलोची असेल, 1.5 ते 1.5 किलो असावी। मी व्हिडिओ करत होतो आणि एक अँगलर, मुंबईचे अँगलर होते दादा, ते आले आणि ताम लँड करायला त्यांनी मदत केली, कारण हा भाग थोडा हाईटवर होता आणि खाली काय दिसत नव्हतं। आता मोबाईलचा फ्लॅशमुळे हा थोडा आपल्याला उजेड दिसतंय, पण तुम्हाला आजूबाजूला बघून समजेल की किती कालोख होता ते। आणि ताम एकदा परत बघून घ्या, चांगला साईजचे मस्त मोठी ताम आहे। तर मित्रांनो, आता आपली फिशिंग करून झालंय आणि आपल्याला परत एकदा बघा, एक मोठी ताम कॅच झाली अक्षयला, त्या पॉपरला लागली।
जास्त कालोख झालं पण बाग करता हिवा चांगली साईज आहे. जवळजवळ 1.5 किलोच्या आसपास आहे आणि एक छोटासा गोबरा होता. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा.